चला तर आता या व्हिडिओ मध्ये आपण मॅथमॅटिकल लॉजिकचे निगेशनचे काही रूल्स पुन्हा एकदा डिस्कस करणार आहे. आपण हे जे रूल्स आपण जे लिहितोय ते ऑलरेडी ट्रूथ टेबल मध्ये म्हणजे लॉजिकल इक्वायरन्स मध्ये आपण हे प्रूव्ह करून दाखवलेले आहेत, पण आता हे रूल्स आपल्याला अप्लाय करायचे. बरोबर, आता या केस मध्ये आपल्याकडे चार कनेक्टिव्ह आहेत आणि प्रत्येक कनेक्टिव्हचे वेगवेगळे निगेशन आहे. तुम्ही नोटबुक जर तुम्ही रेफर केली किंवा प्रिव्हियस व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तुम्हाला हे रूल्स ऑलरेडी मिळतील, पण आता आपण हे अप्लाय करायचे. अप्लाय करायसाठी पुन्हा एकदा ते सर्व रूल्स मी लिहून दाखवतो, मग आपण ते अप्लाय करतो. करेक्ट, सगळ्यात पहिल्यांदा निगेशन ऑफ पी ऑर क्यू जर मी फाइंड आउट केलं. बरोबर, लक्षात ठेवा ज्यावेळी मध्ये ऑर साईन असेल त्यावेळी आपण निगेशन डायरेक्टली आतमध्ये मल्टिप्लाय करू शकतो. दिस निगेशन कॅन डिरेक्टली अटॅक दॅट ऑर साईन. काय करायचं, या निगेशनने या पी ला मल्टिप्लाय करा, म्हणजे काय येईल, निगेशन ऑफ पी. या निगेशनने ज्यावेळी मी या ऑर ला मल्टिप्लाय करेल काय होतं, त्याचं कन्वर्जन ऍड मध्ये होतं. ऑर जर टपली फोडक्यात, करेक्ट, त्या व्हीचं काय झालं ना, ऍड मध्ये कन्वर्ट झालं. या निगेशनने पुन्हा या क्यू ला मल्टिप्लाय करा, हे किती आलं रे, निगेशन ऑफ क्यू. हा झाला माझा रूल ज्याला आपण म्हणतो डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ. बरोबर, याचा एक दुसरा टाइप आहे कुठला रे, निगेशन ऑफ पी अँड क्यू म्हणतो त्या केस मध्ये. बरोबर आहे, पुन्हा अँड आले म्हणजे निगेशनने अटॅक होऊ शकतो. चेक करा या निगेशनने पी ला मल्टिप्लाय करायचं किती आलं रे, निगेशन ऑफ पी. निगेशनने आता अँड ला मल्टिप्लाय केला, अँडचं कन्वर्जन कशामध्ये झालं, ऑर मध्ये झालं. या निगेशनने या क्यू ला मल्टिप्लाय करा म्हणजे काय मिळालं रे मला, निगेशन ऑफ क्यू. कळतंय नक्की, म्हणजे ज्यावेळी मधील ऑर साईन आहे मी डायरेक्टली निगेशनने आतमध्ये अटॅक करू शकतो. पण ज्यावेळी आता इम्प्लिकेशनची गोष्ट येते, बरोबर, आपण हे ऑलरेडी लॉजिकल इक्वायलन्स वापरून प्रूफ केलेले हे सगळे रूल्स. बरोबर, पण ज्यावेळी दोन स्टेटमेंटच्या मध्ये एरो येतो, इम्प्लिकेशन येतात, त्यावेळी निगेशन डायरेक्ट अटॅक करू शकत नाही. त्या केस मध्ये रूल काय लिहून दिला तुम्हाला मी, फर्स्ट स्टेटमेंट विल रिमेन एज इट इज अँड दुसऱ्याचं निगेशन. पहिलं स्टेटमेंट तयार ठेवायचं, दुसऱ्याचं निगेशन घ्यायचं. कसं आलं, काय आलं, ऑलरेडी आपण ट्रुथ टेबल वापरून त्याला प्रूफ केलेला आहे. राईट, हे झालं माझं कंडिशनल म्हणजे इम्प्लिकेशनचं निगेशन. आता लास्ट काय आलं रे माझं, डबल इम्प्लिकेशन, म्हणजे इथे किती आलं रे, पी डबल इम्प्लिकेशन क्यू. आता इथं सिंगल इम्प्लिकेशन होतं, इथं डबल आलं, डबल म्हणजे दोन. तर सुरुवातीला सिंगल इम्प्लिकेशनच्या वेळी होतं तरी माझं आन्सर काय होतं, पी अँड निगेशन ऑफ क्यू. जे वरचं आन्सर तेच लिहिलं, म्हणजे पहिलं स्टेटमेंट ऍज इट इज आणि दुसऱ्याचं निगेशन, किंवा काय केलं मी, पहिलं स्टेटमेंट ऍज इट इज दुसऱ्याचं निगेशन, किंवा दुसरं स्टेटमेंट ऍज इट इज आणि पहिल्याचं निगेशन. हे आपले निगेशनचे रूल्स आहेत. आता हे निगेशनचे रूल मला अप्लाय करायचे, कुठे अप्लाय करायचे, इथं ते क्वेश्चन देणार, राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. किती मार्क्सचा क्वेश्चन असेल, दोन मार्क्स किंवा एक मार्क्स, व्हॉट एव्हर इट इज. बरोबर, या पर्टिक्युलर स्टेटमेंटचे आपल्याला निगेशन फाइंड आउट करायचे. बरोबर, मग आता कसं फाइंड आउट करायचं, एकदम शांत डोक्याने बघा मी कसं सॉल्व्ह करतोय. सगळ्यात पहिल्यांदा आपण याचं निगेशन फाइंड करायचं असं म्हणतो. बरोबर, तर काय करणार आहे, आन्सर बघा सर्वांनी मी काय करतो, हे सर्व मिळून आपलं गिव्हन एक स्टेटमेंट आहे. बरोबर, कारण हे सर्व मिळून एक स्टेटमेंट आहे, याचं निगेशन फाइंड करायचं, म्हणजे याच्या आधी मला निगेशन साइन लावावं लागेल आणि माझं गिव्हन स्टेटमेंट काय आहे, निगेशन क्यू इम्प्लिकेशन पी. बरोबर आहे का, तिथपर्यंत. आता मला याचा आन्सर काढायचं, याला इक्वल टू लिहिलं आपण लॉजिक मध्ये, इक्विवेलेंट तीन डॉट देतो. बरोबर, चला म्हणजे या गिव्हन स्टेटमेंटचं मला काय करायचं, निगेशन फाइंड आउट करायचं. आता या दोन स्टेटमेंटच्या मध्ये कुठलं साईन येईल, इम्प्लिकेशन म्हणजे एरो. ज्यावेळी एरो येईल त्यावेळी निगेशन आतमध्ये डायरेक्ट जाऊ शकतो का, नाही. मग आपला रूल काय, आपण रूल रेफर करू, ज्यावेळी पी इम्प्लिकेशन क्यू असतं. बरोबर, काही आपला रूल काय म्हणतो, पहिलं स्टेटमेंट जे इथं आहे, फर्स्ट स्टेटमेंट विल रिमेन ऍज इट इज अँड दुसऱ्याचं निगेशन. मग तो रूल जर इथं वापरला, पहिलं स्टेटमेंट कोणतं आहे माझं, निगेशन क्यू, दुसरं स्टेटमेंट कुठलं आहे माझं, पी, तर माझ्या रूलच्या अकॉर्डिंग आन्सर काय येईल, फर्स्ट स्टेटमेंट विल रिमेन ऍज इट इज अँड निगेशन ऑफ सेकंड. हे झालं माझं आन्सर. मी काय बोलत कळलं, म्हणजे जर आपल्याला कोणी विचारलं की बाबांनो निगेशन ऑफ निगेशन क्यू इम्प्लिकेशन पी याचा आन्सर काय, याचं आन्सर आलं निगेशन क्यू अँड
इंटिग्रेशन की मी याला बॉक्स करणार अँड दिस इज व्हॉट इज माय रिक्वायर्ड सोल्युशन फॉर द केस वन. हे कळालं का नक्की हाऊ आय हॅव अप्लाइड दॅट रूल? बरोबर. आता आपण सेकंड एक्झाम्पल कडे जाऊ. ओके, व्हॉट दे हॅव गिवन इन द सेकंड एक्झाम्पल, लेट्स ट्राय टू अंडरस्टँड. ओके, आता या केसमध्ये हे सर्व मिळून माझं गिव्हन स्टेटमेंट आहे. बरोबर, याचं निगेशन मला फाइंड आउट करायचं, तर मी काय करणार आहे आन्सर. बघा कसं करतोय सॉल्व याला आपण, निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू, मला याचा आन्सर फाइंड आउट करायचं. बरोबर, आता मध्ये साईन कोणते आहे माझ्याकडे, अँड. ज्यावेळी अँड आपल्याकडे असतं निगेशन अटॅक करतं का आतमध्ये, 100% करतं. मग या निगेशन पी ला मल्टिप्लाय करा म्हणजे काय मिळालं रे मला, निगेशन पी मिळालं. या निगेशनने या अँड ला मल्टिप्लाय करा काय येते, ऑर ये. या निगेशननी या निगेशन क्यू ला मल्टिप्लाय करा म्हणजे काय झालं, ते निगेशन ऑफ निगेशन क्यू असं आलं. बरोबर आहे का? म्हणजे याचा अर्थ काय झाला बघा, दिस निगेशन पी विल रिमेन एज इट इज, ऑर विल रिमेन एज इट इज. आता निगेशन निगेशन कॅन्सल म्हणजे माझा आन्सर काय आला फक्त क्यू. बघा ना, हे निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह 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 पॉझिटिव्ह, म्हणजे तुमचं निगेशन निगेशन कॅन्सल झालं, आन्सर काय राहिलं फक्त क्यू. म्हणजे जे गिव्हन स्टेटमेंट होतं कुठलं, निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू, या स्टेटमेंटचं निगेशन काय आलं, निगेशन ऑफ पी ऑर क्यू. कळालं कारण की पुन्हा एकदा मी याला बॉक्स करणार आणि हे झालं माझं रिक्वायर्ड सोल्युशन फॉर द सेकंड क्वेश्चन. कळालं कारण की अजून प्रॅक्टिस करूयात, लेट्स टॉक अबाउट क्वेश्चन नंबर 3. आता या केस मध्ये हा जो ब्रॅकेट आहे, हा ब्रॅकेट मिळून माझं पहिलं स्टेटमेंट आहे आणि हे माझं दुसरं स्टेटमेंट आहे. ब्रॅकेट टाकला, ब्रॅकेट टाकला की एकच स्टेटमेंट बनलं. बरोबर, चला आपल्याला याचं निगेशन फाइंड आउट करायचं. तर मी काय करणार आहे आन्सर, बघा मी काय करतोय, निगेशन ऑफ, आता मी इथं मोठा ब्रॅकेट टाकले कारण ऑलरेडी आपल्याकडे छोटा ब्रॅकेट आहे, तर इथं काय येईल, पी ऑर निगेशन ऑफ क्यू अँड आर, मला याचं निगेशन फाइंड आउट करायचं. जागा नाही म्हणून मी खाली लिहितोय, तुम्ही इक्वल टू लिहिता, याच्या पुढे एका खाली एक साईन आले पाहिजे सर्वांचे. ठीक आहे, राईट. चला आता काय करूया, बघा दिस इज व्हॉट इज माय फर्स्ट स्टेटमेंट आणि हे माझं सेकंड स्टेटमेंट आहे. या दोन्ही स्टेटमेंटला कशाने कनेक्ट केले, अँडने कनेक्ट केले. और आणि अँड मध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका, मी वाटतं त्याला थोडस मोठं लिहितो. दिस इज अँड आर. बरोबर, इथपर्यंत हे माझं पहिलं स्टेटमेंट आहे आणि हे माझं दुसरं स्टेटमेंट. या दोघांना कशाने कनेक्ट केले, अँडने कनेक्ट केले. अँडने कनेक्ट केलं, निगेशन आपण अटॅक करणार का, करणार. तर काय येईल, पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन. तर पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन काय बघा, निगेशन ऑफ काय झालं रे, पी ऑर निगेशन ऑफ क्यू, हे झालं माझं पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन. आता या निगेशन अँड ला मल्टिप्लाय केलं म्हणजे काय झालं, ते ऑर झालं. आता या निगेशन आर ला मल्टिप्लाय करा म्हणजे काय झालं रे, निगेशन ऑफ आर. बरोबर इथपर्यंत. आता याच्या पुढची स्टेप, याच्या पुढच्या स्टेप मध्ये हे माझं पहिलं स्टेटमेंट झालं आणि हे माझं दुसरं स्टेटमेंट झालं. दोघांना कशाने कनेक्ट केलेले, ऑर ने. निगेशन आतमध्ये जाणार का, करा बरं मल्टिप्लाय. या निगेशन या पी ला मल्टिप्लाय केलं काय मिळालं मला, निगेशन पी. निगेशन या ऑर ला मल्टिप्लाय केलं काय आलं, अँड. आता इथं या निगेशन या निगेशन क्यू ला मल्टिप्लाय करा म्हणजे काय झालं, ते फक्त क्यू. का, कारण निगेशन निगेशन कॅन्सल झालं म्हणजे मला काय मिळालं, हा पहिला ब्रॅकेट मिळाला, ऑर निगेशन ऑफ आर. कळते का नक्की, म्हणजे जर मला गिव्हन स्टेटमेंट निगेशन ऑफ, बघा काय दिले आपल्याला, पी ऑर निगेशन ऑफ क्यू अँड आर, जर याचं कोणी आन्सर विचारलं त्याचं आन्सर काय आलं माझं, निगेशन ऑफ पी अँड क्यू ऑर निगेशन ऑफ आर. मी याला बॉक्स करणार आणि हे झालं माझं रिक्वायर्ड सोल्युशन. हे कळतंय का नक्की, या एका व्हिडिओमध्येच मी तुम्हाला पूर्ण निगेशन सांगायचा प्रयत्न करतोय. नक्की प्रॅक्टिससाठी अजून प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. बरोबर, बघा या केसमध्ये काय केलं आपल्याला, ते समजते ना सर्वांना की आता मला याचं निगेशन फाइंड आउट करायचं. बरोबर, कसं करता येईल पुन्हा एकदा आन्सर बघा, लक्ष द्या, याचं हे पहिलं स्टेटमेंट आणि ब्रॅकेट मधलं मिळून दुसरं स्टेटमेंट. बरोबर, सो निगेशन ऑफ काय येईल, पी इम्प्लिकेशन पी ऑर निगेशन क्यू, हे माझं गिव्हन स्टेटमेंट आहे. या गिव्हन स्टेटमेंटचं निगेशन मला फाइंड करायचं. आता हे पहिलं स्टेटमेंट आणि हे दुसरं स्टेटमेंट याला कशाने मल्टिप्लाय म्हणजे कशाने कनेक्ट केलेले, इम्प्लिकेशन. मग आता निगेशन आतमध्ये जाऊ शकतं का, नाही. मग आपला रूल काय म्हणतो, ज्यावेळी इम्प्लिकेशन असतं त्यावेळी रूल असं म्हणतो, फर्स्ट स्टेटमेंट शुड रिमेन एज इट इज अँड दुसऱ्याचं निगेशन म्हणजे काय रे, निगेशन ऑफ दुसरं. दुसरं कुठलं आपलं, पी ऑर निगेशन क्यू. असं म्हणजे आपण फर्स्ट स्टेटमेंट विल रिमेन एज इट इज अँड निगेशन ऑफ सेकंड. बरोबर,
येस ऑर नो? म्हणजे आपण इथे काय म्हणते बघा, पी अँड आता इथं बघा, हे माझं पहिलं स्टेटमेंट झालं आणि हे दुसरं स्टेटमेंट झालं, बरोबर. आता निगेशन मल्टीप्लाय करू शकतो का? करू शकतो. म्हणजे इथे काय मिळालं बघा, निगेशन पी ला मल्टीप्लाय करा, निगेशन बी, निगेशन ऑर ला मल्टीप्लाय करा, अँड निगेशन क्यू ला मल्टीप्लाय करा. निगेशन क्यू ला आन्सर काय आलेले क्यू. म्हणजे हे झालं माझं या केसचं रिक्वायर्ड सोल्यूशन. त्या पूर्ण याला मी बॉक्स करणार असं मगाच्या क्वेश्चन घेतो बरोबर. आपलं क्वेश्चन क्वेश्चनचं निगेशन घेऊन आन्सर देऊन त्याला बॉक्स करायचं. कळलं की सर जॉब क्या करायचं नाही मल्टीप्लाय करणार. फर्स्ट स्टेटमेंट रिमेन्स ऍज इट इज अँड सेकंड कंडिशन आपण तोच रूल वापरला या केसमध्ये. फर्स्ट स्टेटमेंट विल रिमेन ऍज इट इज अँड सेकंड कंडिशन, बरोबर आहे. हे झालं माझं रिक्वायर्ड सोल्युशन. आता लास्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन मध्ये बघा, this is what is my first statement, negation sakata, and this is what is my second statement. Yacha negation karayacha. Tumhi kay karnar baba pura ekda answer kasa karayacha, ekdam chaukash karayacha. Negation of, ata motha bracket lihto, kay re baba, negation of p and q or p or negation q, barobar ekda iparyanta he negation p ekatrach ya, negation barobar p and q bracket. आता हे माझं पहिलं स्टेटमेंट आहे आणि हे दुसरं स्टेटमेंट कशाने कनेक्ट केले, ऑर ने. निगेशन जाऊ शकतं का आतमध्ये? जाऊ शकत. मग जर निगेशन आतमध्ये गेलं तर याचं निगेशन निगेशन बरोबर, म्हणजे निगेशन निगेशन कॅन्सल झालं तर कम्प्लीट ब्रॅकेट आहे ना, निगेशन ऑफ दिस ब्रॅकेट. नाही नाही, यहाँ पे ऑर है ना, अगर इम्प्लिकेशन है तो पहले टर्म वैसे के वैसे रहेगा. यहाँ पे और है तो नेगेशन डायरेक्ट मल्टीप्लाई होगा ना अंदर, म्हणजे नेगेशन ऑफ नेगेशन कॅन्सल झालं, म्हणजे इथे काय मिळालं मला फक्त पी अँड क्यू मिळालं, बरोबर. आता नेगेशन या और ला मल्टीप्लाय केलं म्हणजे काय आलं, अँड. आता नेगेशन या पूर्ण ब्रॅकेटला मल्टीप्लाय करतो म्हणजे काय आलं, नेगेशन ऑफ पी और नेगेशन ऑफ क्यू, बरोबर. इथपर्यंत लास्ट एक्झाम्पल आहे, समजून घ्या. सो आता या केसमध्ये काय मिळालं चेक करा, मला दिस इज P and Q and आता इथं बघा, हे माझं पहिलं स्टेटमेंट, हे दुसरं स्टेटमेंट कशाने कनेक्ट केले, ऑर ने. निगेशन आतमध्ये जाऊ शकतं का? जाऊ शकतं. काय लिहिले, निगेशन P ला मल्टीप्लाय करा म्हणजे काय आलं, निगेशन P. निगेशन ऑर ला मल्टीप्लाय करा अँड आलं, निगेशन निगेशन Q ला मल्टीप्लाय केलं म्हणजे काय आलं फक्त क्यू. राईट, मी याला बॉक्स करणार आणि हे झालं माझं रिक्वायर्ड सोल्युशन. हे कळालं का नक्की? टेक्स्टबुक मध्ये डबल इम्प्लिकेशनचं निगेशनचं एकही क्वेश्चन दिसलं नाही आता, पण जर डबल इम्प्लिकेशनचं निगेशन असेल त्याचा पण रूल आहे आपल्याकडे. डबल इम्प्लिकेशनचं निगेशनचा रूल काय, फर्स्ट स्टेटमेंट ऍज इट इज निगेशन ऑफ सेकंड, और सेकंड स्टेटमेंट ऍज इट इज निगेशन ऑफ फर्स्ट. कळालं नक्की सर्वांना? दिस इज व्हॉट इज निगेशन इज ऑल अबाउट इन मॅथमॅटिकल लॉजिक. कळालं नक्की?